नमस्कार सुरेखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे लवकरच गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे आणि गणपती बाप्पाच्या प्रसादाकरिता आपल्याला आधीच तयारी करायची आहे तर आज आपण मऊ लुसलुशीत उकडीचे मोदक कसे करायचे ते बघणार आहोत हे मोदक खूप झटपट होतात याला जास्त वेळ लागत नाही आणि घाई गरबडीच्या वेळेस तुम्ही हे असे मोदक बनवू शकता तर कसे करायचे ते बघूया सर्वात आधी आपण सारण बनवून घेऊया तर इथं मी कढईमध्ये एक चमचा तूप टाकून घेतलेला आहे यामध्ये आपल्याला कुटलेले बदाम आणि काजू टाकायचे आहे यामध्येच आपल्याला थोडेसे किसमिस टाकायचे आहे याचा अगदी ओलसरपणा कमी होईपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे एक वाटी सुकं खोबरं मी इथे किसून घेतलेलं आहे याला थोडं लाल होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आणि यामध्ये आपल्याला किसलेला गूळ टाकायचा आहे तर गूळ अगदी किसून घ्यायचा नाही तर चिरून घ्यायचा इथं मी एक वाटी चिरलेला गूळ घेतलेला आहे म्हणजे हा गूळ लवकर यामध्ये पातळ होतो जास्त वेळ लागत नाही पातळ व्हायला तर इथं बघू शकता गूळ आपला पातळ झालेला आहे आणि आपलं हे सारण पण तयार झालं तर हे सारण आपल्याला थंड करायला ठेवायचं या भांड्यामध्ये मी सारण काढून घेतलं आहे यामध्ये आपल्याला एक चमचा वेलची पावडर टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं तर हे सारण थोडं मोकळं झालेलं आहे तर इथं मी हे सारण थोडं बारीक करून घेणार आहे हे सारण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपण बारीक करून घेऊया सारण आपलं तयार झालेलं आहे तर आपण पारीचा गोळा बनवून घेऊया इथं मी रेशनच्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे वाळू घालायचे आणि चांगले वाळल्यावर हे चक्कीवरून किंवा गिरणीवरून दळून आणायचे आणि नंतर याचं पीठ मस्त असं गाळून घ्यायचं आणि तसं हे पीठ मी एक ते दीड वाटी इथं मी पीठ घेणार आहे तर मी इथं दीड वाटी पीठ घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला अगदी चिमूटभर मीठ टाकायचं आहे आणि एक चमचा यामध्ये मी तूप घेतलेलं आहे तर हे आपल्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे याचा आपल्याला गोळा म्हणायचा आहे तर इथं मी अगदी उकळीचं पाणी घेतलेलं आहे तर अगदी कडकड उकळी येऊ द्यायची पाण्याला आणि ते पाणी यामध्ये टाकायचं तर अगदी थोडं थोडं पाणी यामध्ये टाकायचं आहे एकदम पाणी टाकायचं एक नाही नाहीतर आपला गोळा पातळ होऊ शकतो तर अगदीच थोडं थोडं यामध्ये पाणी टाकायचं आणि असं मिक्स करून घ्यायचं तर हे अशा पद्धतीने मोकळंच ठेवायचं आहे जास्त पाणी टाकायचं नाही इथं मी अर्धी वाटी कोमट दूध घेतलेलं आहे ते दूध यामध्ये टाकायचं दूध टाकल्यामुळं आपले मोदक पांढरे शुभ्र दिसतात आणि मऊ पण होतात त्यामुळं थोडंसं यामध्ये दूध टाकायचं तर अगदी याला मी एक मिनटासाठी झाकून ठेवलं होतं तर हे थोडं कोमट झालेलं आहे आणि याचा आपण गोळा बनवून घेऊया हे पीठ हाताला चिटकतं त्यासाठी आपल्याला हाताला थोडं तूप लावून घ्यायचं आणि याचा गोळा मळून घ्यायचा हा गोळा आपण जेवढा चांगला मळू तेवढे चांगले आपले मोदक येतात आणि मऊ लुसलुशीत होता तर हा गोळा अगदी आपल्याला मऊ होईपर्यंत मळून घ्यायचा आहे तर इथं गोळा मळून झालेला आहे तर अगदी मऊ असा गोळा तयार झालेला आहे तर याचे आपण गोळे बनवून घेऊया तर तुम्हाला ज्या आकारामध्ये गोळे बनवायचे त्या आकारामध्ये तुम्ही हे गोळे बनवून घेऊ शकता तर इथं माझे दहा ते बारा गोळे असे तयार झालेले आहेत तर यामधला एक गोळा घेऊया आणि पारी तयार करून घेऊया तर अशी आपल्याला वाटीप्रमाणे पारी तयार करून घ्यायची आहे तुम्ही ही पारी लाटून पण घेऊ शकता तर इथं आपली ही पारी मस्त अशी तयार झालेली आहे थोडंसं हाताला पीठ लावायचं म्हणजे पारी बनवताना आपल्या हाताला चिटकणार नाही तर अगदी असं दोन बोटाच्या चिमटीत घेऊन आपल्याला याच्या कळ्या पाडून घ्यायच्या आहेत तर अशा खालपर्यंत आपल्याला ह्या कळ्या दाबून घ्यायच्या आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला ह्या कळ्या पूर्ण बनवून घ्यायच्या कळ्या पाडताना थोडं पीठला हाताला लावायचं म्हणजे आपल्या कळ्या छान येतात आणि चिटकत नाही हाताला तर यामध्ये आपण सारण भरून घेऊया आणि पूर्ण कळ्या पण एक साईडला करून घेऊया तर अशा पूर्ण कळ्या एक साईडला दाबून घ्यायच्या आहेत आणि असं थोडंसं दाबून आपल्याला याचं तोंड मिटून घ्यायचं आहे तर बघा आपला मोदक तयार झालेला आहे आणि कळ्या पण छान पडल्या आहेत कळ्या दबल्या तर आपल्याला इथं थोड्याशा कळ्या अशा वर करून घ्यायच्या आहेत इथं मी दुसरी पण पारी बनवून घेतली तर ते त्याच्या पण आपण अशा कळ्या पाडून घेऊ तर बघू शकता इथं अशा अगदी सोप्या पद्धतीने आपल्या कळ्या तयार झालेल्या आहेत थोडं बोटाला पीठ लावायचं आणि ह्या कळ्या दाबून घ्यायच्या आणि हा पण आपला मोदक तयार झालेला आहे यामध्ये सारण टाकून घेऊया यु। आणि त्याच पद्धतीने आपल्याला हा पण मोदक असा बनवून घ्यायचा आहे तर इथे तोंड याचं असं दाबून घ्यायचं तर बघा हा पण मोदक आपला मस्त आलेला आहे असेच आपण सर्व मोदक बनवून घेऊया इथं मी एक प्लेट घेतलेली आहे त्यावर केळाचं पान ठेवलेलं आहे केळाचं पान तुमच्याकडे नसेल तर तुम्ही हळदीचं पान किंवा एखादा कपडा पण टाकू शकता इथं मी आधीच कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाण्यामध्ये एक रिंग ठेवलेली आहे आणि त्यावर आपल्याला ही प्लेट ठेवायची आणि हे आपल्याला दहा मिनटासाठी वाफून घ्यायचं तर यावर आपण झाकण ठेवूया आणि दहा मिनटं आपल्याला हे वाफून घ्यायचं दहा मिनटं झालेली आहे तर आपले मोदक मस्त असे वाफवून झालेले आहेत इथं तुम्ही बघू शकता मोदक असे फुगले पण आहेत तर हे मोदक आपण काढून घेऊया आणि थंड करायला ठेवूया तर आपले मोदक असे मस्त कळीदार आलेले आहेत तुम्ही इथं बघू शकता कशा कळ्या आपल्या जशाच्या तशा राहिलेल्या आहेत तर अगदी हे मोदक झटपट होतात घाई गडबडीच्या वेळेस तुम्ही असे मोदक बनवू शकता इथे तुम्ही बघू शकता आपले असे मोदक मऊ लुसलुशीत असे तयार झालेले आहेत माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असताल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका